शरद पवार बड़े नेता हैं पार्टी के राष्ट्रीय नेता होने पर प्रतिक्रिया देना गलत है भोर की सरकार गिरने के बाद पूरा देश जानता है उद्धव ठाकरे ने शरद पवार और सोनिया गांधी से मुलाकात की राष्ट्रीय स्तर की कांग्रेस नेता सोनिया गांधी ने इस पर चर्चा की और फैसला लिया वह निर्णय महाराष्ट्र के लोगों के हित में लिया गया था व निर्णय महाराष्ट्र के लोगों के हित में लिया गया था उन्होंने कहा था कि एक साल में किसानों का कर्ज माफ किया जाए यह कॉमन मिनिमम प्रोग्राम था ऐसे कई मुद्दों पर आज कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले द्वारा संवाद साधा गया है नेते ते काही लिहू शकतात काही बोलू शकतात त्याच्यावर काही पुढली देण्याचं कारण नाही पण आपण पाहिलं असेल की पार्टीचं सरकार जेव्हा तयार झालं आणि दोन हजार चौदामध्ये फडणवीसाचं सरकार झालं त्यावेळेस काय झालं हे आपल्याला सगळ्यांनाच देशाच्या आणि राज्याच्या जनतेला माहिती आहे पण ज्यावेळेस बहात्तर तासामध्ये पहाटेचं सरकार पडल्यानंतर उद्धवजी असतील किंवा पवारसाहेब असतील हे जेव्हा मॅडम सोनियांकडे गेलेत आणि त्यावेळेस एक मोठा खल त्या पातळीवर झाला कारण की नवीन सोबत्या आमच्यासोबत घ्यायचा तर त्याच्यावर राष्ट्रीय पातळीवर आणि सगळ्या आमदाराशी चर्चा करून कारण की लोकशाही काँग्रेसमध्ये आहे आणि हे सगळी चर्चा करून मॅडम सोनियाजींनी त्यावेळेस हा निर्णय घेतला आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी विशेष करून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होतात त्यामुळे शेतकऱ्यांचं कर्ज माफ त्याच्यामध्ये सरसकट केलं गेलं पाहिजे आणि एका वर्षात पहिल्याच अधिवेशनात ते जाहीर झालं पाहिजे ही भूमिका सोनियाजी गांधींनी ठेवली आणि त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ झालं एक कॉमन मिनिमम प्रोग्राम त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की सगळ्या समाजाला कसा न्याय मिळेल हा त्याच्यातला एक प्लॅन तयार केला गेला आणि त्याच्या आधारावर हा महाविकास आघाडी निर्माण महाराष्ट्रामध्ये झाली आणि सरकार त्याच्या आधारावर चालत राहिलं त्यावेळेसच माननीय सोनियाजी गांधींनी सांगितलं की मी मुख्यमंत्री आम्हाला नको आम्हाला उपमुख्यमंत्री नको तुम्हीच सरकार बनवा ही भूमिका स्पष्ट मांडली त्यामुळे हे सगळ्या लोकांना माहीत आहे पण पवारसाहेब मोठे नेते आहेत ते काही लिहू शकतात काही बोलू शकतात त्याच्यावरची प्रतिक्रिया आज आम्ही देणार नाही पण योग्य वेळेस त्याच्यावरची प्रतिक्रिया देऊ हे चोमडेगिरी संजय राऊतांनी बंद केली पाहिजे कारण की ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाही आणि गांधी परिवारावर टीका करण्यास म्हणजे सूर्यावर थुकण्यासारखं होते एवढं लक्षात त्यांनी घेतलं पाहिजे ज्या परिवाराचं बलिदान आहे ज्या परिवाराने प्रधानमंत्रीपद सोडलेलं आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदावर स्वतः राहुल गांधी असताना त्यांनी ते पद सोडलेलं आहे कार्यकर्त्यांचा आग्रह सुद्धा राहुल गांधींनी ते पद घेतलं नाही पण एका ज्येष्ठ आणि सिनियर नेत्यांना मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या रूपाने त्यांना त्या ते पदावर ते आज निर्वाचित झाले मतदानाने निर्वाचित झाले या देशाच्या असंख्य काँग्रेसच्या लोकांनी त्यांना मतदान केलं आणि एका अनुभवी व्यक्तीला एक एका मागास जातीचे असल्यामुळे संजय राऊत त्यांच्यावर टीका करता करतात काय हा प्रश्न निर्माण होतो आहे त्यांच्या कार्यक्षमतेवर टीका करतात हे हा प्रश्न निर्माण होतो आहे आणि म्हणून ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते तर नाहीच आहे ते त्यांनी कोणाच्या पक्षाचं प्रवक्ते अजित अजितदादानी दोन चार दिवसाच्या पहिले त्यांच्यावर सांगितलेलं होतं त्याच्यामुळे ही चोमळेगिरी त्यांनी थांबवावी उद्या असं म्हणता येईल का की उद्देव ठाकरे निर्णय घेत नाही संजय राऊत निर्णय घेतात अशा पद्धतीचं आम्ही त्यांच्या पक्षात काही बोलत कॅमेरा पर्सन राजकुमार मोहडके सितिजा देशमुख बीसीएन न्यूज नागपूर